क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी क्रीडा विभागाचे अधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी भगिनी बंधू शिक्षक पालक भगिनी आणि बंधूंनो आज अत्यंत आनंद आहे की जिल्हास्तरीय अपंगांच्या क्रीडा स्पर्धा त्याचा आज या ठिकाणी आपण उद्घाटन करतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आमचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज त्यासोबत आपण स्वर्गीय प्रभाकरावजी दटके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं आहे आणि निश्चितच त्याचाही लाभ आपल्या सर्वांना घेता येईल। आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे की राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमचे जे अपंग विद्यार्थी असतील यांच्याकरता अनेक योजना चालवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आपले जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना मुख्यधारेमध्ये आणता आलं पाहिजे याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण कार्यरत असतो। पण त्यातच अगदी महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या क्रीडा स्पर्धा आहेत, कारण आपण बघितलं की एखाद वेळेस शरीराच्या एखाद्या अवयवामध्ये आपल्याला व्यंग असू शकतं पण त्याच्यावर आपले जे मजबूत इरादे असतात, आपले जी मनाची ताकद असते याच्या भरोशावर आपल्याला निश्चितपणे मात करता येते। मागच्या काळात अरुणिमा सिन्हा या ज्यांनी एव्हरेस्ट सर केला त्यांच्या एका कार्यक्रमात जाण्याची मला संधी प्राप्त झाली आणि दुर्दम्य आत्मविश्वासाच्या भरोशावर काय केलं जाऊ शकतं हे त्या ठिकाणी मला बघायला मिळालं। ज्यावेळी ट्रेनमधनं त्या खरं म्हणजे अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू होत्या पण ट्रेनमध्ये काही चोरांचा सामना करताना त्यांना ट्रेनमधनं फेकण्यात आलं, त्यांचे दोन्ही पाय त्या ठिकाणी कापले गेले आणि त्यानंतर त्यांचं खेळातलं करिअर संपलं। पण दुर्दम्य आत्मविश्वासाच्या भरोशावर अरुणिमा सिन्हा यांनी कृत्रिम पाय लावून एव्हरेस्टचं शिखर त्या ठिकाणी त्या चढल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी देशाचा झेंडा हा एव्हरेस्टच्या वर लावला। ज्या ठिकाणी अगदी धडधाकट लोक देखील पोचू शकत नाहीत अशा ठिकाणी दोन्ही पाय कापले गेल्यानंतर ज्या दुर्दम्य आत्मविश्वासाने त्या चढल्या, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता त्या एक प्रेरणा देणारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। आणि म्हणून शेवटी शरीरामध्ये काय व्यंग आहे हे महत्त्वाचं नाही आहे, जो व्यक्ती मनाने मजबूत आहे आणि ज्याचे इरादे मजबूत आहे तो निश्चितपणे अशा सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो। आणि मला विश्वास आहे जे खेळाडू या ठिकाणी आले अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांना या ठिकाणी खेळावं लागतं, या सगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हावं लागतं, पण त्यातही अतिशय उत्तम कामगिरी आपण ज्यावेळी करतो ते आपल्या मजबूत इराद्यांमुळे करतो। आताच आपल्या एका भगिनीचं आपण स्वागत केलं जिनी परदेशात जाऊन गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळवलं आणि मला असं वाटतं की ती देखील आपल्या सगळ्यांकरता एक अतिशय प्रेरणा देणारी अशा प्रकारची आपली भगिनी आहे। मला विश्वास आहे आपण सगळे देखील अतिशय उत्तम अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या क्रीडा प्रकारामध्ये आपण सहभागी होणार आहात त्याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारची कामगिरी आपण कराल, त्याबद्दल आपल्याला मी शुभेच्छा देतो। एक गोष्ट या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी मांडली आहे, विशेषतः आमचे नागो गणारजी त्याकरता आग्रही आहेत, राजकुमारजी बडोले पण आग्रही आहेत की आपण आमची जी अपंग मुलं आहेत त्यांच्याकरता उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे। आणि निश्चितपणे अधिवेशन सुरू असल्यामुळे बाहेर घोषणा करता येत नाही, पण मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या मनामध्ये ज्या प्रकारच्या महाविद्यालयाची संकल्पना आहे जरूर लवकरच त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल आणि आमच्या मुलांना उच्च माध्यमिक शिक्षणाची आणि महाविद्यालयाची व्यवस्था ही या ठिकाणी निश्चितपणे निवासी स्वरूपात करून देण्याच्या संदर्भात उचित निर्णय आम्ही घेऊ हा विश्वास मी व्यक्त करतो। आपलं सरकार आल्यापासून आपण ज्या अनेक वर्षाच्या पेंडिंग अशा प्रकारच्या मागण्या होत्या, 123 शाळांच्या संदर्भातली मागणी आपण मान्य केली, अजूनही काही मागण्या आपल्या आहेत ज्या आम्ही मान्य करणार आहोत। आमचं केवळ अट एकच आहे की शाळा चालवत असताना या शाळा चालवण्याकरता
महत्त्वाचं प्रेरणा नसते तर आपली कमिटमेंट महत्त्वाची असते. महत्त्वाचा पैसा नसतो तर आपली प्रेरणा आणि कमिटमेंट ही महत्त्वाची असते आणि ती जर कमिटमेंट आपल्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की या शाळा चांगल्या प्रकारे आपण चालवू शकतो. त्यामुळे राज्य सरकार कुठेही मागे याच्यामध्ये जाणार नाही. अपेक्षा एवढीच आहे की संचालकांनी या शाळांकडे व्यवसाय म्हणून न बघता याच्यामध्ये आपण सेवा करतोय या भावनेतनं जर आपण काम केलं तर उत्तम शाळा तयार होतील आणि त्याकरता जेही काही लागेल ते महाराष्ट्र सरकार आमचे मंत्री बडोलेजी निश्चितपणे आपल्याला उपलब्ध करून देतील हा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना ज्यांनी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवलं त्यांचं अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन झालं असं घोषित करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.